पनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायतीमध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तब्बल 10 कोटीची विकास कामे होणार असून यामुळे भाताण ग्रामपंचायतीचा कायापालट होणार एवढ्या मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकास कामे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामध्ये अजिवली हायस्कूल ते भाताणपाडा रस्त्यासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तर भाताण DCP मधून भाताणपाडा येथे 15 लाख रुपयांचा निधी स्मशानभूमीसाठी, भाताण येथे तलाव संरक्षण भिंतीसाठी 2,89,000 रुपयांचा निधी, कैलास पाटील यांच्या घरापासून ते साई मंदिरापर्यंत RCC गटारासाठी 10 लाख रुपयांचा निधी, ग्रामपंचायत कार्यालयापासून ते किशोर भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी, तसेच कैलास पाटील यांच्या घरापासून साई मंदिर पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी, ग्रामपंचायत कार्यालय ते किशोर भोईर यांच्या RCC गटारासाठी 10 लाख रुपयांचा निधी, भाताण तलाव येथे मंगल कार्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने बस स्टँडची उभारणी करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण खंडागळे, अविनाश गाताडे, बबन मुकादम, हरेश केणी, अनंता सते, अनिल भोईर, गुरुनाथ खारके, सावळे सरपंच सुनील माळी, जगन्नाथ चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती देवीदास पाटील, प्रिया मुकादम, पंचायत समिती उपसभापती वसंत काठावले, श्याम ठोंबरे, रवी देसाई, गणेश आगिवले, संतोष पाटील, अरुण म्हस्कर, नारपोली सरपंच दीपक पाटील, दीपक दुर्गे, महादू पाटील, तानाजी पाटील, बाळाराम मुकादम, रजनी मुकादम, अरुणा गाताडे, रसिका भोईर, दीपक ठाकूर, उपसरपंच अरुण पाटील, अस्मिता काठावले, दत्तात्रय ठाकूर, सुभाष भोईर, कमलाकर झुमारे, कृष्णा भोईर, अनंता काठावले, हरिश्चंद्र झुमारे, नितीन पाटील, तुकाराम मुकादम, महेश घरत, मधुकर मुकादम, संतोष पाटील, संजय काठावले, स्वप्नील भोईर, किरण मुकादम, गणेश गाताडे, अनिल काठावले, विजय ठाकूर, नितेश भोईर, देवीदास पाटील, दिनकर पाटील, अशोक भोईर, एकनाथ ठाकूर, भरत ठाकूर, राम ठाकूर, शांताराम पाटील, वामन पाटील, कृष्णा खारके, राम भोईर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीच्या काळामध्ये मगाशी मी सांगितलं की या उरण विभागामध्ये एक रस्ता केला 3 लाखाचा का, दुसरा निधी पडायला तो फुटायचा, पहिला रस्ता फुटून जायचा, निधीच तेवढा कमी असायचा. पण आता जे 2 आमदार आपले आलेले आहेत, महेश बाले साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आणि खरोखर विकासाची गंगा कशा प्रकारे असते ही पनवेल उरण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आणलेली आहे. आता आम्हाला प्रश्न पडतो का कुणाला निधी कुठं संपवायचा, अशा परिस्थिती परिस्थिती आज पनवेल उरण मध्ये खरोखर निर्माण झालेली आहे. एवढा निधी, महेश बालदेच्या बद्दल बोलायचं तर दिल्लीमध्ये त्यांचं वजन आहे, जावायचे लाड नाही करतात एवढे त्यांचे लाड गडकरी साहेब करतात. म्हणजे एवढा निधी, आम्ही कोण सावला मार्गेचा रोड आला सर्वांनी, आता अविनाशी सांगितलं का त्यांनी पक्ष त्याग केला का आमचा, मला काय नको सध्या, मग पंचायत समितीशी कधी होईल तेव्हा होईल, पण आम्हाला काय नको, मला काय नको, फक्त कोण ते सावला रस्ता चांगला व्हावा. आणि त्याला पहिलाच हप्ता म्हणून अविनाश पक्षात आल्याबरोबर 35 कोटीचा निधी पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये आमदार महेश बालदी साहेबांनी आणला, आणि अतिशय चांगलं काम, आणि अजून दुसरा तो राहिलेला काम आहे त्यासाठी 50 कोटीचा निधीचं काम पूर्णत्वास आता येत आहे. भारतीय जनता पार्टी हे आपण पाहत असाल की गेल्या काळापासून भारतीय जनता पार्टी जेव्हापासून मोदीजी हे इथं सत्तेवरती आलेले आहेत तेव्हापासून, म्हणजे 2014 पासून जो मोठ्या प्रमाणामध्ये या इथे विकास हा होतो आहे, आणि आपल्या आपल्या परिसराचा सुद्धा ज्या प्रकारे कायापालट होतो आहे हे सर्वजण आपण आपल्या डोळ्यांनी आपण पाहत आहात, आणि फक्त पाहत नाही आहात तर त्याचा अनुभव सुद्धा घेत आहात. त्या प्रगतीच्या मुळे आपल्याला सांगता जे आपले व्यक्तिगत आपला जो विकास होतो आहे, आपल्या परिसराचा विकास होतो आहे, आपल्या नातेवाईकांचा विकास होतो आहे, आपल्या मित्र सोयरांचा विकास होतो आहे, हे सुद्धा आपण अनुभवत आहात.
आणि खरोखर त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं आपण जेवढं आभार व्यक्त करू तेवढं नक्कीच कमी असेल आणि पुढील काळामध्ये सुद्धा आणखीन आणि आणखीन विकास या परिसराचा व्हावा यासाठी आपण सुद्धा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यासाठीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुढील काळात सुद्धा कशा प्रकारे फटकत राहील त्यासाठी जास्तीत जास्त सर्वांना सामावून घेण्यासाठी आपण सर्वांनी एक मोठं हृदय दाखवणं हे सुद्धा आवश्यक आहे. एवढंच मी सांगेन. बरेचसे आमदार येतात जातात, परंतु आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी मी काल आलो म्हणून मोठेपणाची गोष्ट नाहीये, पण अनुशन भगतनी मग सांगितलं का कुठल्याही गावात जा आणि कुठल्या गावात काम नाही केलं आणि कुठलं काम होईल असं दाखवून देण्याची वेळ आलेली आता. बाबा ह्यो काम झालं का, हा काम झालं का, इथे नाही झालं का, ही गल्ली राहिली का, तर अशी बरेचशी कामं या ठिकाणी करण्याचा हातखंडा त्या ठिकाणी करत आहेत. आज जर आपला आमदार निधीमधून 7.5 कोटी जर आल्या नसते तर आपल्या रस्त्याची कशी व्यवस्था झाली असती त्याचे आपल्याला विचारच करता आले नसता. परंतु आज 7.25 कोटीचा एक टेंडर झाला आहे भगतसाहेब, एक कोटी 80 लाखाचा आता ओव्हरकोट येईल आणि या ठिकाणी आज भूमिपूजन झालं आहे. परंतु येत्या मे महिन्याच्या आतमध्ये ही सर्व कामं झालेली असतील आणि ते लोकार्पण करण्याचा सुद्धा कार्यक्रम सरपंच तुम्ही या ठिकाणी ठेवा. ह्या नुसतं आपण विरोधाला विरोध म्हणून करत नाही तर गावाचे सर्व सदस्य मिळून हा विकास गंगा ही पूर्ववत भरपूर आपशी पुढच्या वेळेला पण तुमची पुढच्या जिथपर्यंत हयात आहे तिथपर्यंत तुमचं नाव काढलं पाहिजे अशी गावाचा विकास करा.